मागील 24 तासांपासून राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. यामुळे काढणीस आलेल्या पिकाचं देखील नुकसान झालं असून यवतमाळ इथे सर्वाधिक 95 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर मराठवाड्यातील धाराशिव, बीड या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावल्याने ओढ्या नाल्यांना पूर आल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुढील 24 तासांसाठी देखील हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. सुरुवातीला राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरातील हवामानाच्या स्थितीविषयी पाहू. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश ढगाळ राहून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यामध्ये ढगाळ आकाश राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तर मराठवाड्यात मागील 48 तासांपासून काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया अशा सर्व हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ अशा सर्वच विभागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. 25 ते 26 सप्टेंबरपर्यंत राज्यावर पाऊस सक्रिय राहणार असल्याचं देखील हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी. मागील